नमस्कार, मी संदीप देसाई, गावाघरच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींना. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ आणि जळगावात सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर आता 33 पर्यंत चढला असल्याचं पाहायला मिळतंय. पुढील काळामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांनी 31व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2019 उद्घाटन केलं. यावेळी पोलीस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावं यासाठी पोलीस क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली. अन्न प्रक्रिया उद्योगातील उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी आहे. या उद्योगांच्या विकासासोबत गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांनी या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागपुरात केलं. नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांना हात घालत सरकारवर जोरदार टीका केली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, पण ते आले नाही तर त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं. ते बारामतीत बोलत होते. वीस जानेवारीला होणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी यांच्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मैदानाची परवानगी नाकारली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलं. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी 5000 कोटींचा निधी देण्यात यावा, अन्यथा मराठा मोर्चासारखीच मोठी चळवळ उभी करण्यात येईल अशा इशारा जालना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी धुळ्यात संतप्त शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निलेश राणेंचा निषेध करण्यात आला. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना शिवसेनेकडून पशुखाद्याचं वाटप करण्यात आलं. आदित्य ठाकरेंनी ग्रामस्थांशी बातचीत करत काही जणांना पशुखाद्य वाटलं. यानंतर आदित्य ठाकरेंनी पाठ वळताच शिवसेनेनं मदत म्हणून पाठवलेलं पशुखाद्य लुटण्यासाठी गावकऱ्यांची झुंबडूट आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेडमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या नवरदेववाडी आणि वटवर या गावांमध्ये धावती भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे काल हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळी दौऱ्यावर होते. वसमत तालुक्यातल्या आसेगावमध्ये त्यांनी पशुखाद्य वाटपही केलं. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा सुरू होती. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांची सुरक्षा कमी केल्यानं राष्ट्रवादीनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नाशकातल्या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडलेत. आमदार असल्याचं कारण देत भुजबळांची Y+ सुरक्षा काढण्यात आल्याचं बोललं जात आहे. महागाई वाढवून नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना लुटला असा हल्लाबोल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते सिन्नरमध्ये बोलत होते. लोकांना खायला काही नाही आणि मोदी 6 कोटी शौचालय बांधतायत अशी टीका त्यांनी केली. कधी दलित सवर्णांमध्ये तर कधी मराठा ओबीसी यांच्यात वाद लावले असा घणाघात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी केलाय. तुम्ही ओबीसी महामंडळाला काय पैसे देणार असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्याबरोबरच 5 राज्यांमध्ये झालेली पिछाड म्हणजे मोदी की चाय फटी तो आरक्षण बटी असा गमतीशीर टोलाही त्यांनी लगावलाय. प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची यवतमाळमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओवेसी सभेला येऊ शकले नाहीत, पण भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नागपुरात आयोजित कीर्तन सोहळ्यामध्ये एका 10 वर्षांच्या मुलीने कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. सासरेबुवा तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही अशा भावनिक शब्दामध्ये तिने व्यक्त केली. मला इथे बोलायची वा तुम्हा सर्वांना इथे बसायचे संघाच्या माध्यमातून. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलवी इथल्या अंगणवाडीची दुरवस्था झाली. अंगणवाडीमध्ये 25 विद्यार्थी आहेत, पण अंगणवाडीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देणं त्रासदायक झालंय. अपंगांचं जीवन आनंदी राहण्यासाठी आणि त्यांना शासनाच्या सोयीसुविधा सवलती मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं प्रतिपादन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी केलं. ते पंढरपुरात बोलत होते.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 12 जानेवारीला सहकाऱ्यांवर तलवारीने हल्ला केला होता. त्यात पप्पू रणपिसे गंभीर जखमी झालेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील 29 वर्षीय विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. शिरूर कासार शहरामध्ये राहणाऱ्या विवाहित तरुणीला फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात अडकून बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या आडावद इथं कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे. अकोल्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 डोंगरगाव फाट्याजवळ एका ट्रकने आज अचानक पेट घेतला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावामध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय. श्रीकृष्ण मार्के या नागरिकाच्या घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. घरातील सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जीवितहानी मात्र 40 तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचं अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि धीरज यशवंत येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवलंय. तसंच या प्रकरणातील तिसरे आरोपी 40 तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. धुळ्यात एका खासगी आश्रमशाळेच्या संचालकानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. उडाने इथल्या आश्रमशाळेचे संचालक अण्णा सूर्यवंशी यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. आश्रमशाळेत झालेल्या जाळपोळ प्रकरणी दोषींवर पोलीस काहीच कारवाई करत नाहीत, यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजबजलेल्या भागातील 4 दुकानं तसंच बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 1 किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं. यात 70 ते 80 हजाराच्या मुद्देमालासह पलायन करून पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बातमी आहे. सांगलीची गुहागर कराड विजापूर महामार्गाच्या दुपदरीकरणाचं काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र खानापूर तालुक्यातल्या पळशी या उत्तम द्राक्षाचं एक्सपोर्ट करणारं गाव अशी राज्यभर त्याची ओळख आहे. मात्र या गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या महामार्गाचं काम सुरू असल्यानं धुळीचा मोठा सामना करावा लागतोय. नाणार रिफायनरी स्थलांतरित करण्याचा कोणताही विचार नसल्याचं RRPCLच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. उलट या रिफायनरीसाठी लागणाऱ्या कुशल कामगारांच्या 675 जागांसाठी रिफायनरीने कोकणातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये कौशल्य विकास उपक्रमाची जाहिरातही दिली आहे. भुसावळमधल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील LMC सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील सुरक्षा रक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी दीपनगरच्या गेटसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावल तालुक्यातले आमदार हरिभाऊ जावळेंच्या खासगी वाहनाला जबर अपघात झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झालाय. फैजपूर रस्त्यावर फोरटेक जवळ अपघात, त्यामध्ये वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. नंदुरबारमधील बोट दुर्घटनेनंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रुग्णांची भेट घेतली. धडगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी मृत भाविकांच्या परिवाराची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. गडचिरोलीमध्ये ट्रकने बसला दिलेल्या धडकेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 महिला, 1 विद्यार्थी आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. एटापल्लीहून आलापल्लीला जाणाऱ्या बसला सूर्जागडकडे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात 10 जण जखमी झाले. यवतमाळच्या हिवरा संगम इथं दादाजी नगर शाळेजवळ ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये दुचाकीवरचे दोघेही जागीच ठार झाले. गोविंद दांडेगावकर बाळू पाईक राव असं या दोघांचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं 2 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. पुरुषोत्तम गोरे यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये एक बिबट्या पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी नागपूरहून रेस्क्यू टीमला बोलावण्यात आलं होतं. मालेगावमधील अंजग वडेलसह इतर भागात धुमाकूळ घालणारे दोन्ही बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. या बिबट्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागानं जंगलात ठिकठिकाणी पिंजरे सुद्धा लावलेले होते. कांद्याला केवळ 1 ते 2 रुपये किलो भाव मिळत असल्यानं उस्मानाबादमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा शेतात साठवून ठेवला आहे. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून शेतात साठवून ठेवल्यानं हा कांदा जाग्यावर सडून जातोय. मार्केटला कांदा नेला तर त्याला भाव मिळत नाही, उलट नेण्या आणण्याचा खर्च पदरमोड करून भरावा लागतोय.
हिंगोली जिल्हा हा दुष्काळातून वगळण्यात आलाय, पण तरीही जिल्ह्याची परिस्थिती ही बिकट आहे। जिल्ह्यामध्ये पिकांची परिस्थिती फारशी चांगली नाही आहे, तर धरणामध्ये सुद्धा पाणी संपत आलंय। जानेवारी महिन्यामध्ये धरणात पाणी नाही तर संपूर्ण उन्हाळाभर पाणी कसं पुरेल असा प्रश्न आता सतावायला लागलाय। प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यास मान्यता देणार असल्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला। 1999 पूर्वी प्रकल्पग्रस्तांना वाटलेल्या जमिनीचा वर्ग बदल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे हजारो प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे। खामगावमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, पण यामध्ये बंदी असलेल्या चायनीज आणि नायलॉन मांजा सरास वापरला गेल्यामुळे काही जण किरकोळ जखमी झालेत। खामगाव सुटाळापूर या भागातील योगीराज कृष्णा हिवरखेडे हा युवक आपल्या दुचाकीने जात असताना मांजामुळे त्याचा कान कापला गेला। कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। यावेळी महापूजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधिवतपणे पूर्ण करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होती। अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आला। रायगडच्या नवखार या गावामध्ये नुकत्याच एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये मधुमेह, डोळे तपासणी, कर्णबधीर तपासणीसह जनरल तपासणी करण्यात आली। 1000 अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला। येवल्यामध्ये मकर संक्रांतीनिमित्त सुरू झालेल्या पतंगोत्सवाची तुफान आतषबाजीने सांगता झाली। काल आकाशामध्ये पतंगांची जागा फटाक्यांनी घेतल्याचं सुंदर चित्र निर्माण झालं होतं। पैठणीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या येवला हा पतंग महोत्सवासाठी देखील ओळखला जातो। मकर संक्रांतीनिमित्त येवल्यातील दिवस पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो। अनेक वर्षांची या ठिकाणी परंपरा आहे। बाहेरगावी असलेले येवलेकर मकर संक्रांतीला हमखास आपल्या गावी येऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतात। पाणी पातळी खालावल्यानं आमणापूर कृष्णघाटावर मगरींचा मुक्त विहार पाहायला मिळाला। सध्या धरणातील आवर्तन लांबल्यानं कृष्णघाट कोरडा पडलाय। आयबीस, ओपन बिलट, स्टोक, माखाळी, बगळे त्याचबरोबर स्पॉट बिल अशा पक्ष्यांनी उथळ पाण्यामध्ये तळ ठोकला। या परिसरामध्ये पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या लोकांनी आमणापूर कृष्णघाटावरील मगरींचा मुक्त विहार थरार पाहिला। आणि आता एक वेगळी बातमी आहे, पाहूया चिपाली जातीचा मासा। याचं वजन आहे 30 ते 35 किलो। हा समुद्रात किंवा नदीत सापडला नाही, तर नीरा उजव्या कालव्याच्या पाण्यामध्ये हा सापडलाय। सांगोळ्याच्या दिगंबर ओवाळ यांच्याकडे हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती।